आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एअरलाईन्स कंपन्यांच्या विशेष ऑफर्समुळे प्रवासी आकर्षित होऊन आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाला पसंती देतात. पण देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही मोठी दुर्घटना घडली आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांचा बचाव केला जातो. पण प्रवास करताना तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की विमान आणि हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला, तर चला जाणून घेऊयात प्रवाशांच्या सेवेत विमान आणि हेलिकॉप्टर आलं कसं. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. आज विमानामुळे एका देशातून दुसऱ्या देशात जाणं किती सोपं झालंय, पण जर विमानात नसते तर लांबचा प्रवास करणं शक्य नव्हते. खरं तर राईट बंधूंनी लावलेल्या विमानाच्या शोधामुळे आज आपण विमानातून आरामात प्रवास करू शकतोय. 17 डिसेंबर 1903 राईट बंधूंनी बनवलेल्या विमानाने यशस्वी उड्डाण केलं आणि त्याच धर्तीवर नंतर कितीतरी विमानांची निर्मिती झाली. म्हणून आज आपणाला कोणीही विमानाचा शोध कोणी लावला असं विचारल्यास आपण राईट बंधूंचं नाव घेतो. खरं तर तंत्रज्ञानाच्या विकासामुळे विमान आणि हेलिकॉप्टरचा प्रवास शक्य झालाय. हेलिकॉप्टरचा वापर संरक्षण क्षेत्रात देखील तितकाच महत्वाचा आहे. जिथे विमानाने पोहोचू शकत नाही तेथे हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. डोंगराळ भाग असो वा समुद्र, येथे विमानाने जाता येत नाही, तिथे हेलिकॉप्टरच्या मदतीने पोहोचता येतं. आता हेलिकॉप्टरने प्रवास करणे सामान्य झाले. देशांतर्गत कोणत्याही महत्वाच्या कामासाठी हेलिकॉप्टरचे मोठे योगदान आहे. मोठमोठे नेते, अभिनेते आणि श्रीमंत लोकांकडे स्वतःचे हेलिकॉप्टरचेही आहेत. पण तुम्हाला हे माहीत आहे का, हवाई प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे दुसरे साधन हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला? हेलिकॉप्टरचा शोध 14 सप्टेंबर 1939 रोजी लावला गेला. इगोर सिकोर्स्की यांनी हेलिकॉप्टरचा शोध लावलाय. त्यांनी बनवलेलं हे पहिलं प्रायोगिक हेलिकॉप्टर होतं, जे एकाच रोटरने अमेरिकेतील स्ट्रॅटफोर्ड शहरात उडवलं गेलं होतं. VS-300 नावाचं हे हेलिकॉप्टर होतं, जे काही मिनिटांसाठीच उड्डाण करत होते. त्यानंतर इगोर सिकोर्स्की यांनी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये अनेक सुधारणा केल्या. त्यानंतर 13 मे 1940 रोजी अनेक सार्वजनिक उड्डाणे पूर्ण केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.